उतर फाइनली आई पहुंच लो। हॅलो गाईज, सेवा तर रमेश होंगे आणि स्वागत करतो तुमचं आणखी न्यू ब्लॉग मध्ये। कसे आज आपण तरी जरा ठीक असतात। तर मित्रांनो, फायनली पाहू शकता आपल्यावर कुर्ता आहे, येलो येलो कुर्ता। म्हणजे आम्ही कुठेतरी जाणार आहोत, म्हणजे आपल्या आदिवासीचं काही प्रोग्राम आहे, कुठेतरी जाणार हे तुम्हाला गेल्यानंतरच माहीत होणार आहे। आता मॉर्निंग झालं आहे 7। आपल्याबरोबर येणार आहे आपले मित्र परिवारचे घाट पाहत आहेत तिकडं, कारण 2 वेळा कॉल आला। तर आपली रेडी झाली, म्हणजे आपली तयारी होऊन आपण रेडी झालं। तर चला आता मित्राकडे जाऊ, विना टाइम वेस्ट करता गाडी येईल म्हणून आम्ही सिद्ध निघू नागपूर। आपल्या विदर्भामध्ये कायसाठी जाणार कशासाठी जाणार ते तुम्हाला केल्यानंतर माहिती होईल। आणि जे कोणी नवीन असाल तरी लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करून द्या। तर चला जय श्री राम। हे आपली गाडी, ह्याच्यानं आम्ही जाणार आहोत। हे आमचे एवढे मित्रमंडळी जे मॉर्निंगला तयार झाले आहे, हे सूर्य इकून निघला आहे असं। सगळेजण नाही, काही जण पिवळे पिवळे लावून, हे वा चष्मा लावून, कारा कारा दिसतं एकूण सूर्य आहे ना म्हणून। हो दिसला म्हणजे मलाच विचारताय उलट। कुठं झालंय आपण आज? नागपूर डॉलीच्या टपरीवर चाय प्यायसाठी चाललो आम्ही नागपूरले। मांग मांग पण कार्यकर्त्याला मांग बजवलं सगळे। सरपंच साहेब, हो सरपंच साहेब, सरपंच साहेब वाले आला राग मोठा मांग गेला म्हणून। आता आम्ही निघलो आहे नागपूर साठी, गाडीवर सगळे बसले आहे, फुल सीट झाले आहे। आता सीधा मिळतो नागपूर मध्ये। जय शिवा जय शिवा। आता आम्ही पोहोचलो आहे कोरपण्या मंदी, तर पाहू शकतो तिकडे गाड्या लागून आहे बहुत साऱ्या। पाहू शकता तुम्ही, आता आम्ही आहो बरोबर हायवे इथं टोल नाका येऊन आहे। तर आता टोल नाका असेल शायद, त्या करताना आम्ही इथं थांबलो। लोंढेकी हाय भाई, खुशी आहे, खुशी आहे, नागपूरला जायची खुशी आहे। तर इथे सगळे गाड्या थांबले आहेत, पाहू शकता मागं रेस्ट घेतात थोडस, शायद एखादी टोल लागणार आहे नाही ते तिकडे नाही दाखवायला येतं। मग सगळे आपले कार्यकर्ते आहे, सगळे आपले कार्यकर्ते त्याकरता आम्ही तिकडे जाऊ शकत नाही। तर येताना जाताना आम्हाला थोडेसे अडथळे झाले, म्हणजे गाडी मनानं थांबा लागला आम्हाला।
त्या करताना मी थोडा वेळ झाला आहे, तर चला इथून आता याची तयारी होईल, म्हणजे थोडं रेस्ट होईल, नंतर आम्ही इथून तर व्हिडिओ बंदी बनवून राहणार. जे कोण नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करू द्या. चला 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 लवकर बसा बे, बसा रे मंडळी. ओह गॉड, तर आता पोहोचलो आहे आम्ही जाम. इथं पाहू शकता गाड्या एवढे लागले, जे नागपूरला जाणारे सगळे आमचे गाड्या आहे, म्हणजे गाड्या करून आलेली आहे पूर्ण. इथं ब्रेक म्हणजे लंचसाठी थांबलो आहे आम्ही, जेवणास नाश्ता करायसाठी थांबलो, तर आम्ही सगळे चाललो आहे. तर पाहून घेऊ, थांबा तुम्हाला दाखवतो पब्लिक. गाड्या हे आपलेच आहे, जे नागपूरला जाणारे सगळेच गाड्या, सगळ्याच्या गाड्यावर झेंडे. गाड्या नाश्ता करायसाठी थांबलो आम्ही इथं, एवढे गाड्या पुर्रे पुर्रेच नागपूरला जाण्यासाठी थांबणार. एवढी गर्दी आहे हॉटेलमध्ये, बसून खाण्यासाठी जागा नाही. तर आम्ही पाहू घेऊन भयानक खाई, भयानक खाले खाता लागल काही नाही काहीतरी, बहुत भयानक गर्दी आहे इथं. चला 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 चला, ओ क्रॉस झाला रस्ता. हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट. तर चला नाश्ता पाणी झालाय, एक घंटा लागला कंपल्सरी. आता इथून सिद्ध नागपूरसाठी निघायचं आहे आमचे सगळे मित्रमंडळी सहित. तर चला तर जातो आणि भेटू आता सिद्ध नागपूर. भल्ला ट्रॅफिक बाबा, जाम झाला. चला मॅप सुरू केलं, तर जायचं आहे 9 किलोमीटर जायचं आहे, 25 मिनटं लागत आहे. नागपूरमध्ये पोहोचलो आम्ही, मॅप त्या सहाय्याने आम्ही चाललो लोकेशनवर. हे काय इथं टर्न आहे दाखवत आहे, टर्न दाखव. 500 मीटरवरून टर्न घ्यायचा आहे. तर फायनली आम्ही नागपूरमध्ये पोहोचलो आहे. इथून आम्हाला थोडं दूर पैदळ जायचं आहे, पैदळ आमची चाललेच पैदल पैदल सर्वजणे. तर आम्ही घेऊन पैदल होणार आहे. तर दाखव पाणी पिऊ दे, पहिलं पाणी पिऊ दे, झाकण करा. एवढे गाड्या कोण आल्या तर माहीत नाही, गाड्याची गिनती नाही, बहुत सारे गाड्या आहे. तर आम्ही चाललो आता जाऊ आपल्या लोकेशनवर, तुम्हाला भेटतो. येथून जायचं आहे, चला ना येथूनच. चला चला चला, रस्ता पॅक करू नका. जय सेवा. चला बिल्ला लावा. ईश्वर देशमुख कॅम्प्स चेकिंग चेकिंग होत आहे. आता जनविभाग कमिटी
तर फायनली आम्ही पोहोचलो स्पॉट वर आणि हे एवढा मोठा ग्राउंड आहे की आपले आदिवासीचे लोक बहुत भयानक पब्लिक है, बहुत भयानक पब्लिक। आम्हाला तुम्हाला दाखवतो एक मेन ठिकाण है तो वेशभूषा घेऊन आहे आपले आपली संस्कृति दाखवून आहे तर थांबा दाखवतो खुर्च्या कुठं आहे घेऊन येणार रे इथं लाईव्ह दाखवत आहे लाईव्ह टेलिकास्ट मुश्किल हिमलगट्टा हिमल कसा बाकी मंडळी बॅक साईडला जा चंद्रपूर समोर या समोर तुम्ही बोलत तुम्ही जा समोर जा चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा डान्स मंडळी सर्वांनी समोर या ज्ञानेश्वर भाऊ यांनी स्टेजवर यावे गडचिरोली जिल्ह्यातील नृत्य ओ त्याची वेशभूषा पाहून घ्या कशी आहे आणि हे एवढी सारे आहेत पोट्टे पोरी बहुत सारे बापा वादा काय कसं आहे नृत्य कसं आहे डान्स आपलं कोंडी नृत्य आदिवासी डान्स हे आपण नृत्याच्या नृत्य सोहळ्यात आलेल्या सर्व कलाकारांचं माझ्या आत्मीय आदिवासी बांधवांचं सहर्ष स्वागत हार्दिक आभार टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा त्यांच्यासाठी त्यांचं आभार मानायचं आहे भव्य स्वरूपामध्ये हा नृत्याचा कार्यक्रम इथे पार पडतोय जनजाती सुरक्षा मंच विदर्भच्या वतीनं आजच्या या महा आणि निश्चित महामेळाव्यामध्ये आलेल्या तुम्हा सर्व बांधवांचं सहर्ष स्वागत हार्दिक आभार स्टेजवरती यायचं आहे त्या व्यतिरिक्त बाकीच्या मंडळींनी स्टेजवर गर्दी करायची नाहीये अतिशय जनजाती सुरक्षा मंचच्या डी लिस्टिंगच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत या डी लिस्टिंगच्या महत्वपूर्ण कार्यक्रमाला
दाखवली जात आहे पुणे आदिवासी संस्कृती डान्स नृत्य कला आपली जे काही आहे आपली संस्कृती पूर्ण दाखवली जात आहे इकडे मांग स्टेजवर आहे तर पाहू शकता त्याचं सगळे सगळे म्हणजे सर्व सर्व जिल्हा चंद्रपूर गडचिरोली एक्स वाय झेड गोंदिया असे बहुत सारे जिल्हे आहे सगळ्याचे आता नृत्य सादर करत आहे आणि ते आम्ही आता पाहत आहोत एवढी लाईक नाही केले आणि जे कोणी सबस्क्राईब नाही देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये काना कोपऱ्यामध्ये आणि बसलेला माझा हा बांधव तर आपली संस्कृती आपण करू नका हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलं नृत्य आपली गोड संस्कृती आपला आदिवासी कल्चर दिवाळी दंडा पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याकडे बॉटल असतील त्यांनी बॉटल भरून घ्या कॅनची व्यवस्था मंडळाच्या जाळी जाळीने केलेली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते आदिवासी समाजाचं भूषण सन्माननीय करियाजी मुंडा यांचं आगमन स्टेजवर होत आहे जनजाती सुरक्षा मंच विदर्भाच्या वतीनं त्यांचं स्टेजवरती सहर्ष स्वागत सन्माननीय आदरणीय लोकसभेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय करियाजी मुंडा यांचं तर इथं प्रोग्राम सुरू झाला आहे सगळ्याचे सत्कार केले गेले आहे व दुरून दुरून पुन्हा वर्धा गोंदिया एक्स वाय झेड जिल्हे आहे तेथून सगळे आपले गोंड्याचे कार्यकर्ते आले आहेत वेळात वेळ काढून आम्ही आता चाललो इकडे बाहेर पाणी प्यायसाठी ते पण सर्वप्रथम पहिलं पाणी प्यायला लागते का बहुत ताण लागला आहे आणि एवढं ऊन आहे भयानक भयानक ऊन आहे आपल्या जेवढे वॉशरूम वगैरे फ्रेश वगैरे होतो जाऊन बसतो भयानक पब्लिक आहे इकडं असं अंदर वरच हे ढग मांडू जायचं तर कोरली गाव आहे कोरली गावात आणि हे एवढं मोठं म्हणजे ग्राउंड आहे मोठं ग्राउंड आहे आणि विचार करा तुम्ही आपले आदिवासी बांधव आले देवी देवतांना आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जे नृत्य करतो गुढी परंपरा आपण आले आहे आणि आपले पश्चिम लगीन आले आणि गुढी परंपरा हळू 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 त्या कोरली गावात आणि हे पिंडाल आदिवासी इथं विरोध करायला लागले तुम्ही अंकुड पूजा करू तर आता आम्ही आलतो इकडे पार्किंगमध्ये इकडे आमच्या गाड्या पार्क करून आहे चंद्रपूर जिल्हा असं म्हणजे वेगवेगळ्यासाठी ठिकाणी वेगवेगळे साईडले आहे इथं गाड्या पार्क करून आहे खूप मोठं पार्किंग लॉट असल्यासारखं आहे ग्राउंडमध्ये आहे एका रेशीम बाग म्हणून आहे इथं पूर्ण गाड्या पार्क करून आहे इकडे खाण्याची सुविधाही होती तर आम्ही खाल्लो पेलो आणि डबल आता चाललो आता परत रिटर्न आपल्या स्पॉटवर आपल्या लोकेशनवर तर चला भेटू ओके तर फायनली प्रोग्राम झाला समाप्त इन आता आम्ही चाललो आहे सगळेजण निघले आपल्या गाड्याकडे आपल्या गावाकडे जाण्यासाठी तर आपण पण निघलो आता एक्झिट डोअरकडे आता जाऊ आपली गाडी घेऊन रेशीम भागकडे तिथून मग आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून
निघतो आमच्या गावाकडचे भागातले लोक आणि निघतो आपल्या गावाकडे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून एवढंच होतं दाखवायचं, आपल्या प्रोग्राम आपल्या जातीविषयी माहिती पोचवायची होती. म्हणजे एकजूट राहा, आपलं आरक्षण कमी नाही झालं पाहिजे हे सांगितलं, आणि जे दुसऱ्या समाजात गेलं त्याचं आरक्षण बंद करावं. म्हणजे आपले आदिवासी लोक आहे ते काही एक सरळ रस्त्यानं काही आपले आदिवासी लोक आहेत दुसऱ्या समाजात जाऊन त्याला आरक्षण नाही देण्यात यावं, कारण ते दुसऱ्या समाजात स्वीकारते ना, ते आपल्या समाजाचा लाभ घेऊ शकते असं त्याचं म्हणण्याचा उद्देश होता, सांगत होते त्यांनी. तर एवढंच ते हेच उद्देशानं फक्त आपलं आरक्षण कमी करायला नाही पाहिजे हेच त्याचं म्हणणं होतं. आणि थोडंसं ट्रॅफिक आहे त्याकरता थोडंसं वेळ लागतं आहे व्हिडिओ करायला, की कोणतं काम आहे कोणती गाडीमध्ये उडून टाकत आला थोडंसंच नाही. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं एवढंच भेटू आपण मित्र, तर जे कोण नवीन असाल तरी लवकर सबस्क्राईब करून द्या लवकरात लवकर सबस्क्राईब करू टाका, आणि जे कोणी व्हिडिओ लाईक नाही केले तेही लाईक करून द्या. आमचा सरपंच पाटील. तर आता चाललो आपल्या गाड्याकडे, गाडी घेऊन जात आहे आपल्याला गावाकडे.